विशाल गायकवाड़ नोवेल गायकवाड़ चांगल आरोग्यासाठी देणार गायकवाड़ कुटुंबीय गायकवाड़ कुटुंबातील सर्व व्यक्ति चांगल आरोग्यासाठी देणार साल्वाडोर गायकवाड़ इवा फर्नांडिस आत्म्यासाठी देणार रॉय एंड रोज फर्नांडिस पीटर आणि मारिया मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार त्यांची मुलं कार्मेलिन मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कांचन चेरू फादर मार्शल लोपेस यांच्या चांगल्या आरोग्यासाठी देणार एक व्यक्ती इवा फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी महिन्याची मिसा देणार आयवन फर्नांडिस अग्नेलो डिमेलो यांच्या आत्म्यासाठी महिन्याची मिसा देणार जसिंथा डिमेलो कुटुंबाला संरक्षण मिळावं आणि परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा म्हणून देणार विल्सन डिसोजा हेलन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार शेरॉन अँड शॉन फर्नांडिस इवा फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार शेरॉन अँड शॉन फर्नांडिस संत अंतोनीचे आभार मानण्यासाठी देणार एडवर्ड फर्नांडिस रियाज अली मोमिस या कुटुंबाच्या बरेपणासाठी देणार फ्रान्सिस मेनेजेस आणि कुटुंबीय रुडाल डिसोजा आणि कुटुंबियाच्या बरेपणासाठी देणार फ्रान्सिस मेनेजेस आणि कुटुंबीय कॉनिका लिशॉइस या कुटुंबाच्या बरेपणासाठी देणार फ्रान्सिस मेनेजेस आणि कुटुंबीय जोयान सुनीता या कुटुंबाच्या बरेपणासाठी देणार फ्रान्सिस मेनेजेस आणि कुटुंबीय डॅनियल डिमेलो आणि कुटुंबियाच्या बरेपणासाठी देणार फ्रान्सिस मेनेजेस आणि कुटुंबीय संत अंतोनीचे आभार मानण्यासाठी देणार रोझिन लोबो आणि कुटुंबीय येशू ख्रिस्ताचे आभार मानण्यासाठी देणार जॉन्सन लोबो रुझाय फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार ॲग्नेस लोबो आणि कुटुंबीय या सर्व हेतूंसाठी आणि आपल्या वैयक्तिक कर्तांसाठी आपण आजच्या पवित्र निस्तामध्ये विशेष प्रार्थना करूया.
In the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit. Amen. In the grace of our Lord Jesus Christ, and the love of God, and the communion of the Holy Spirit be with you all. And with your spirit. माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र जगासाठी दिला, अशासाठी की आपला नाश होऊ नये तर आपणा सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. शब्द आहेत आजच्या पवित्र शुभवर्तमानातील. ख्रिस्ताकडे जपलेल्या माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आज वैश्विक ख्रिस्त सभा पवित्र त्रैक्याचा सण साजरा करते, सोहळा साजरा करते. देव एक आहे, परंतु ह्या एक देवामध्ये तीन व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्ती म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. हे त्रैक्याचं रहस्य आहे आणि हे रहस्य सर्वसाधारण माणसाच्या समजण्याच्या पलीकडचं आहे. तरी सुद्धा आपण त्रैक्यरूपी परमेश्वरावरती विश्वास ठेवतो आणि आपली प्रत्येक प्रार्थना त्रैक्याच्या स्तुतीने करत असतो. आजच्या पवित्र मिसामध्ये सहभागी होत असताना त्रैक्यरूपी परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या कुटुंबियांना मिळावा, आपल्या सर्वांना मिळावा आणि त्या त्रैक्यरूपी परमेश्वराने आपल्याला आरोग्यदायी स्पर्श करावा म्हणून विशेष प्रार्थना करूया. त्या पवित्र मिसामध्ये सहभागी होत असताना आपण आपल्या मनाची तयारी करूया. I confess to Almighty God and to my brothers and sisters that I have greatly sinned in my thoughts and in my words, in what I have done, in what I have created. Through my most grievous faults, therefore I ask the Blessed Venerable Church, all the angels and saints, and you, my brothers and sisters, to pray for me to the Lord our God. Almighty God, have mercy on us, forgive us our sins, and bring us to everlasting life. Amen. Lord, have mercy. Lord, have mercy. Christ, have mercy. Christ, have mercy. Lord, have mercy. सर्वजण त्रैक्यरूपी परमेश्वराची स्तुती गाऊया. सर्वत गौरव परम पित्याला शांती लाभो जगी मानवाला. वंदनामुचे शांति लाभो
God our Father, who by sending into the world of truth and the spirit of sanctification, made known to the human realms your wondrous mystery. Grant that, we pray, that in professing the true faith, we may acknowledge the Trinity of eternal glory and adore your unity, powerful in majesty. Through our Lord Jesus Christ, your Son, who lives and reigns with you in the unity of the Holy Spirit, one God forever and ever. आजचे पवित्र वाचन मोशे ने सकाळी उठून दोन दगडी पाट्या आपल्या हातात घेतल्या आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सियान पर्वतावर चढून गेला. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला आणि तेथे त्याच्यापाशी उभा राहिला. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर परमेश्वर दयाळू आणि कृपाळू देव, मंदक्रोध दयेचा व सत्याचा सागर. तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत जाऊन नमन केले आणि तो म्हणाला, हे प्रभू, तुझी माझ्यावर कृपा दृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्या बरोबर चालावे. ते लोक ताण मानेचे आहे हे खरे, तरी आमचा अन्याय आणि पाप ह्यांची क्षमा कर आणि आम्हाला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर. हा प्रभूचा शब्द आहे. If you're hearing all
to his voice. Sing alleluia to the Lord. Sing alleluia to the Lord. Sing alleluia. Sing alleluia. Sing alleluia to the Lord. Prabhu tumha barobar aso ani tumha barobar aso sant yohanacha shubhavartamanatun घेतलेले वाचन हे प्रभु तुझा गौरव असो. येशू निकोदेमाला म्हणाला, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ताताई जपलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभेमध्ये पवित्र त्रैक्याचा सोहळा साजरा केला जात आहे. पवित्र त्रैक्यावरती आपण आतापर्यंत अनेक प्रवचन ऐकलेली आहेत, तरी सुद्धा पवित्र त्रैक्य हे काय आहे हे अनेकदा आपल्या बुद्धीला समजत नाही, आपल्या सामान्य बुद्धीला ते पटत नाही. विविध प्रकारची उदाहरणं दिली आणि आपल्याला पवित्र त्रैक्य समजावून सांगितलं, तरी सुद्धा देव एक आहे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे तीन व्यक्ती आहे हे रहस्य अनेक जणांना उलगडत नाही, समजत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये पंखे असतात आणि सर्वसाधारणपणे बंद पंख्याकडे आपण दृष्टी लावली तर आपल्याला ह्या पंख्याची तीन पाते दिसतात. परंतु ज्या वेळेला हा पंखा सुरू असतो त्यावेळेला त्या पंख्याला तीनच पाते आहेत हे आपल्याला सांगता येत नाही, कारण पंखा हा कार्यरत असतो. कार्यरत पंखा जो असतो त्याची पाते मोजता येत नाही. पंखा थांबल्यानंतर आपण मात्र सांगू शकतो की हो त्या पंख्याला तीन पाते आहे. परमेश्वर सदैव कार्यरत आहे, अगोदरही होता आजही आहे आणि यापुढेही राहणार आहे. आणि म्हणून कार्य करणारा एकच परमेश्वर आणि ह्या परमेश्वराला आपल्याला वेगळं वेगळं करता येत नाही. परंतु बायबलमध्ये जे अनेक मथळे आहेत, परिच्छेद आहेत, त्यामधून स्पष्टपणे आपल्याला दिसतं की परमेश्वर जरी एक असला तरी परमेश्वर पिता आहे, परमेश्वर पुत्र आहे आणि परमेश्वर हा आत्मा आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वसाधारणपणे उत्तर द्यायचं झालं तर हा त्रैक्य रूपी परमेश्वर आपल्या शरीरामध्ये उपस्थित आहे. हे कसं हे मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो. कोणतीही प्रार्थना आपण त्रैक्य स्थिती केल्याशिवाय सुरू करत नाही. प्रत्येक प्रार्थनेची सुरुवात आपण त्रैक्य स्तुतीने करतो आणि त्रैक्य स्तुती कशी केली जाते, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा. आणि ह्या तिन्ही गोष्टी
किंवा तिन्ही व्यक्ती आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे नजर आहे हे मी तुम्हाला सांगतो. पिता म्हणताना आपला हात कपाळाला लावला जातो, कारण कपाळामध्ये किंवा आपल्या डोक्याच्या कवटीमध्ये कोण असतं, काय आहे, मेंदू आहे. आणि आपलं हे जे मस्तिष्क आहे तितकं महत्वाचं असतं की ते संपूर्ण मेंदू संपूर्ण शरीराचा कारभार सांभाळत असतं. पायामध्ये काय चाललेलं आहे, हाताच्या नखामध्ये काय चाललेलं आहे, याच्यावरती पूर्णपणे लक्ष मेंदूचं असतं. कुठे हात न्यायचा, किती चालायचं, किती थकवा आल्यानंतर आराम करायचा, कुठे दुखतं दुखतं, हे सर्व मेंदूला ठाऊक असतं. आणि यंत्रणा अशी आहे की संपूर्ण शरीराचा कारभार सांभाळणारी. आणि म्हणून पिता हा असा असतो, हा संपूर्ण जगाचा विश्वाचा निर्माता आहे आणि तो संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळतो. पुत्र, पुत्र ह्या जगामध्ये आला होता, त्याचं नाव ख्रिस्त येशू. आणि तो एकाच गोष्टीसाठी आला होता की माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, प्रेमाने वागावं. आणि म्हणून भरपूर प्रेम करण्यासाठी तो आला होता. प्रेम म्हटल्यानंतर आपण लगेच काय चितारतो कागदावरती, हृदय चितारतो. आणि हृदय माणसाचं कुठे असते तर छातीमध्ये असते. आणि म्हणून आपण पुत्राचं नाव घेताना आपल्या छातीला किंवा हृदयाला स्पर्श करतो. पुत्र म्हणजे प्रेम, येशूचं दुसरं नाव म्हणजेच प्रेम. जगावरती प्रेम करणारी, अविरतपणे प्रेम करणारी, अमर्यादपणे प्रेम करणारी अशी एकमेव व्यक्ती की जिने प्रेम सिद्ध करण्यासाठी, मानव जातीवरील प्रेम सिद्ध करण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण केला. आणि म्हणूनच आपण पुत्राचं नाव घेताना आपल्या छातीला स्पर्श करतो. त्यानंतर देवामधील तिसरी व्यक्ती, ज्याचा सोहळा आपण गेल्या रविवारी साजरा केला, पवित्र आत्म्याचा सोहळा. हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये का आला होता, तर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला शक्ती देण्यासाठी, बळ देण्यासाठी. आणि आजही तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं नाव घेताना आपण आपल्या खांद्यांना स्पर्श करतो. खांदे माणसाचे किंवा व्यक्तीचे खांदे हे बळाचं किंवा ताकदीचं किंवा क्षमाचं किंवा शक्तीचं प्रतीक आहे. आणि म्हणून शक्ती देणारा पवित्र आत्मा त्याचं नाव घेताना आपण आपल्या खांद्यांना स्पर्श करतो. अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनीनो, त्रैक्यरूपी परमेश्वर तुम्हा सर्वांमध्ये आणि माझ्यामध्ये तो उपस्थित आहे, आपल्या शरीरामध्ये तो उपस्थित आहे. मेंदूच्या स्वरूपात, शक्तीरूपी खांद्यांच्या स्वरूपात आणि प्रेमरूपी हृदयाच्या स्वरूपात. असंच हे त्रैक्य माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये दिसत. कुटुंबाचा कारभार सांभाळणारा, सर्व प्रकारचे निर्णय घेणारा, सर्व प्रकारच्या आर्थिक गोष्टी सांभाळणारा, हवं नको ते पाहणारा कुटुंब प्रमुख म्हणजेच कुटुंबातील डॅडी, वडील, बाबा हे कुटुंबाचं सर्व पालन पोषण करत असतात. कुटुंबाचा उद्धार करण्यासाठी झटत असतात. कोणाला काय हवं आहे, नको आहे, कोणी वाईट वागत का, कोणाला औषध पाणी पाहिजे का, कोण वाम मार्गावर चाललं का, कोणी शिवीगाळी करत का, कोणाला व्यसन जडलं आहे का, हे सर्व बघण्याचं काम पित्याचं असतं, कुटुंबातील बापाचं असतं. आणि बाप हे सर्व कुटुंब सांभाळत असतं. पुत्र असतो तो नेहमी पित्याच्या आज्ञेमध्ये राहतो. माझ्या पित्याला जे अभिप्रेत आहे ते मी करणार, त्या पलीकडे आणखीन काही करणार नाही. त्याला म्हणतात पुत्र, ते आपली कुटुंबातील लेकर. आणि कुटुंबाचा आत्मा कोण, तर कुटुंबाचा आत्मा म्हणजे कुटुंबातील आई. हा कुटुंबातील पवित्र आत्मा असतो. ही आई इतकं काही कार्य करते की ते कार्य आपल्याला समजत नाही, दिसत नाही. पडद्या मागचं ते कार्य असत, पण अविरतपणे ती श्रम करत असते. सर्व उठायच्या अगोदर ती अगदी पहाटे उठणार, झाडलोट करणार, धुनी भांडी करणार,
कपडे लपडे करणार, सर्वांचा नाश्ता तयार करणार, बाजारात करणार, स्वच्छता करणार, ह्या सगळ्या गोष्टी कुटुंबातील आई करत असते आणि अविरतपणे सर्व उठायच्या अगोदर उठते आणि सर्व झोपल्यानंतर झोपी जाते. अशी शक्तिशाली अशी आई हा कुटुंबाचा आत्मा असतो. त्याचा अर्थ काय माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो? हा त्रैक्यरूपी परमेश्वर केवळ बायबलमध्ये सांगितलेला नाही, केवळ शुभवर्तमानामध्ये चितारलेला नाही, तो त्रैक्यरूपी परमेश्वर माणसाच्या शरीरात आजही हजर आहे. त्रैक्यरूपी परमेश्वर माणसाच्या कुटुंबामध्ये आजही हजर आहे. तो आपण ओळखून घेणे फार फार गरजेचं आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, शुभवर्तमानामध्ये असे अनेक मंडळे आहेत की त्या ठिकाणी पुत्रही आहे, पवित्र आत्माही आहे आणि पिता देखील आहे. ज्या वेळेला येशूने स्नानसंस्कार घेतला आणि हा पुत्र यार्दन नदीच्या किनाऱ्यावरती उभ्या कपड्याने आला, त्यावेळेला माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आकाश उघडलं गेलं आणि पिता बोलला, आकाशातून वाणी झाली, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी माझा आत्मा संतुष्ट आहे. आणि कबूतराच्या रूपाने हा आत्मा पुत्रावरती उतरला. हे सुंदर पवित्र त्रैक्याचं उदाहरण आपण शुभवर्तमानामध्ये पाहतो. प्रत्येक चमत्काराच्या वेळेला देखील आपल्याला हे उदाहरण दिसत. लाजरसला जेव्हा उठवलं गेलं, त्याला मृत्यूमधून जीवनात आणलं गेलं, त्यावेळेला माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावली आणि आपल्या पित्याकडे प्रार्थना केली. पित्याशी तो बोलला, येशू पुत्र तेथे हजर होता, तो पित्याशी बातचीत करत होता आणि अशा वेळेला पित्याने त्याला शक्ती पुरवली आणि त्या शक्तीने पवित्र आत्म्याद्वारे त्याने त्याला हाक दिली. लाजरस बाहेर आणि लाजरस बाहेर आला. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी पवित्र त्रैक्याचं दर्शन घडतं. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तीन वेगवेगळ्या व्यक्ती जरी असल्या तरी तो एकच परमेश्वर आहे आणि हा एक परमेश्वर संपूर्ण जगामध्ये कार्यरत आहे. ज्या वेळेला आपण पित्याकडे जातो त्यावेळेला त्या पित्यामध्ये पुत्र आणि पवित्र आत्मा असतो. ज्या वेळेला आपण येशूकडे येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये पिता असतो आणि पवित्र आत्मा असतो. ज्या वेळेला आपण पवित्र आत्म्याची भक्ती करतो त्यावेळेला पवित्र आत्म्यामध्ये पिता आणि पुत्र दोघेही हजर असतात. त्यांना आपल्याला कधीही वेगळं करता येत नाही, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आजच्या पवित्र दिवशी पवित्र त्रैक्याचा सोहळा संपूर्ण विश्वामध्ये साजरा करत असताना या त्रैक्यरूपी परमेश्वराचा आशीर्वाद आपणा सर्वांना मिळावा, आपणा सर्वांना आरोग्य प्राप्त व्हावं. जशी त्रैक्यामध्ये एकता आहे, ऐक्य आहे, तसं ऐक्य आपल्या कुटुंबामध्ये असावं म्हणून आज विशेष प्रार्थना करूया. आमेन. ऑल टुगेदर. आय बिलीव इन गॉड द फादर ऑलमाइटी, क्रिएटर ऑफ हेवन एंड अर्थ, and in Jesus Christ, his only Son, our Lord, who was conceived by the Holy Spirit, born of the Virgin Mary, suffered under Pontius Pilate, was crucified and was buried. He descended into hell. On the third day, he rose again from the dead. He ascended into heaven and is seated at the right hand of God the Father Almighty. From there, he will come to judge the living and the dead. I believe in the Holy Spirit, the Holy Catholic Church, the communion of saints, the forgiveness of sins, the resurrection of the body, and the life of the last day. Amen. आपले हात जोडा, प्रार्थना करूया. आपले पोप, कार्डिनल, सर्व बिशप, धर्मगुरु, धर्मबंधू, धर्मभगिनी, सर्व निकन, उपधर्मगुरु, सर्व ख्रिस्ती प्रापंचिक, प्रार्थना करूया. आजच्या पवित्र निसाचे सगळे हेतू मान्य व्हावेत. प्रार्थना करूया. जे करोना
रोगाने आजारी आहेत ते बरे व्हावेत, जे मरण पावलेले आहेत त्यांना चिरशांती मिळावी, घरामध्ये शांतीचं वातावरण असावं, आपापसातील भांडण तंटे नष्ट व्हावेत, हेवे दावे नष्ट व्हावेत, सगळं काही सुरळीत व्हावं, लोकांना बाहेर पडता यावं, कामाला जाता यावं, सरकारने पोलिसांनी घालून दिलेले नियम आपणा सर्वांना योग्य प्रकारे पाळता यावे, स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा कोरोना पासून आपल्याला बचाव करता यावा। पावसाळा सुरू झालेला आहे, ह्या पावसाळ्यामध्ये आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये पाऊस मिळावा शेतीसाठी, त्याचप्रमाणे पिण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावं। निसर्ग वादळामध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्यांना त्वरित मदत मिळावी। मासेमारी करणारे आपले कोळी बांधव, शेती करणारे आपले शेतकरी कुणबी बांधव, त्यांचंही फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे वादळामुळे आणि या कोरोना व्हायरसमुळे। आपल्या कोळी बांधवांना, मासेमारी करणाऱ्या लोकांना आणि शेती करणाऱ्या कुणबी बांधवांना परमेश्वराने दिलासा द्यावा, आशीर्वाद द्यावा, कृपा द्यावी म्हणून त्यांची आठवण करूया। शाळा कॉलेज यांच्या ऑनलाईन लेसन सुरू आहेत, मुलाबाळांनी त्याचा चांगला वापर करून घ्यावा आणि चांगला यावर्षी अभ्यास करावा। लवकरात लवकर संपूर्ण विश्वामध्ये चर्चेस उघडली जावी, सर्व प्रकारचे नियम कायदे पाळून नियमाच्या आणि कायद्यांच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला पवित्र मिसा चांगल्या प्रकारे अर्पण करता यावी, प्रत्यक्ष त्यामध्ये सहभाग घेता यावा म्हणून प्रार्थना करा। जे वयस्कर वृद्ध विविध रोगाने जे आजारी आहेत, घरी आहेत, त्यांना परमेश्वराने आरोग्यदायी स्पर्श करावा। त्रैक्यरूपी परमेश्वराचं ऐक्य आपल्या कुटुंबामध्ये, गावामध्ये, कम्युनिटीमध्ये, समुदायामध्ये नेहमी असावं म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू परमेश्वरा, मोठ्या श्रद्धेने आणि विश्वासाने आमच्या सर्व गरजा आम्ही तुला अर्पण करत आहोत। त्या गरजा तुझ्या इच्छेप्रमाणे तू मान्य कर आणि स्वर्ग राज्यामधून आम्हावरती नव्याने तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। Yeah.
sisters that my sacrifice and yours may be acceptable to God the Almighty Father. May the Lord accept the sacrifice of your hands, the praise and the glory of His name, for our good and good of all His holy church. Sanctify by the invocation of your name, we pray, O Lord our God, this oblation of our service, and by it make of us an eternal offering to you, through Christ our Lord. Amen. Prabhu tumha varo varaso. आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदायक आहे. पवित्र त्रैक्याच्या रहस्यावरील आमची श्रद्धा आम्ही मोठ्या आनंदाने प्रकट करतो. देवतत्व एक असलेले असे हे तीन व्यक्तींचे ऐक्य आहे. तुझा एकुलता पुत्र व पवित्र आत्मा यांच्याबरोबर तू एकमेव परमेश्वर आहेस. तुझे वैभव हे तुझ्या पुत्राचे व पवित्र आत्म्याचेही वैभव म्हणून तू प्रकट केले आहेस. श्रेष्ठतेमध्ये समतुल्य अशा तीन व्यक्तींची एकच ऐश्वर्य, एकच प्रभू, एकच परमेश्वर म्हणून तुझ्या शाश्वत गौरवाद्वारे अखंड आराधना करणे उचित आहे. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. You are indeed holy, O Lord, the fount of all holiness. Make holy, therefore, the gifts we pray by sending down your Spirit upon them like a dewfall, so that they may become for us the body and blood of our Lord Jesus Christ. At the time he was betrayed and entered willingly into his passion, he took bread and giving thanks broke it and gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and eat of it. But this is my body, which will be given up for you." In a similar way, when supper was ended, he took the chalice, and once more giving thanks, he gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and drink from it. For this is the chalice of my blood, the blood of the new and eternal covenant, which will be poured out for you and for many for the forgiveness of sins. Do this in memory of me." श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा आहे. त्यांच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक त्याला अर्पण करतो व तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या मी सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने ऐकवावे तसे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरु स्वामी ऑस्वर्ड ग्रेशियस, इतर सर्व महागुरु व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताने विश्रांती मागलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्यदर्शन करून अम्मा सर्वा व दयाकृ देव माता धर्मकुमारी मरिया सारे प्रेषित व जगाच्या रमापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटे करी कर. त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्तांद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. Through him, with him, in him, in the unity of the Holy Spirit, all glory and honor is yours, Almighty Father.
As the Savior's command and from my divine teaching, we dare to say, Our Father, who art in heaven, hallowed be thy name, thy kingdom come, thy will be done, on earth as it is in heaven. Give us today our daily bread, forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us, and lead us not into temptation, but deliver us from all evil. Deliver us, Lord, we pray, from every evil. Graciously grant peace in our days, that by the help of your mercy, may we always free from sin and save from our distress, as we have in the blessed hope and the coming of our Savior, Jesus Christ. For the kingdom, the power, and the glory are yours, now and forever. Lord Jesus Christ, send to your apostles peace, and give you my peace, and give you. Look now answer for the faith of your church, and graciously grant her peace and unity, in accordance with your will, willing and reign forever and ever. Peace of the Lord be with you always. And with your spirit. Let us offer each other the sign of peace. Lamb of God, who take away the sins of the world, have mercy on us. Lamb of God, who take away the sins of the world, have mercy on us. Lamb of God, who take away the sins of the world, grant us peace. पहा हे देवाचे पोकरू, जगाची पापे हरण करणारे हे देवाचे पोकरू पहा, या पोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु शिष्य पात्र हो, म्हणजे मी बरा होईल. My Jesus, I believe that you are mine, that you are present in the most holy sacrament. I love you above all things, and I desire to receive you into my soul. Since I cannot at this moment receive you sacramentally, come at least spiritually into my heart. I embrace you as if you were already there
and unite myself wholly to you. Never permit me to be separated from you. Amen. Let us pray. May receiving this sacrament, O Lord our God, bring us health of body and soul as we confess your eternal Holy Trinity and undivided unity through Christ our Lord. Amen. Prabhu tumha puro paraso. Amen. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुमास आशीर्वाद देवो आमेन. या ख्रिस्ताच्या शांतीने तुमास पाठविण्यात येत आहे. Sudah selesai.